જે ગોર જય સેવાલા મ અમર પવાર મારે એ બંજારા ચેનલ એ આપનું સ્વાગત છે તમે મારો વિડિયો આવડે તો લાઈક કરો શેર કરો અસેજ બંજારા ભજન બંજારા મુકાબલા દેખે સરો માર ચેનલ એ સબસ્ક્રાઇબ કરો જેને કરો મજનાઈ વિડિયો નાખતો રહ્યો ઓ તમે લગી દેખે ન મળ જાય જય સેવાલા ರಾಮಾಯಿ ಭಯೋ ಮಾಡಿಯ ಮಾಯ ಕೃಷ್ಣಾಯಿ ಭಯೋ ಮಾಡಿಯ ಮಾಯ ಅಗರ್ಜಾಯಿ ಮಾಡಿಯ ಮಾಯ ಬ್ಯಾಡ ಮಾಯ್ ಬ್ಯಾಡ ಮಾವಶಿಯಾರು ಬಾಕರ ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಏ ಮಾವಶಿಯ ಅಕ್ಕ ಐಕ ಗರತ್ಕ ಬಂದ ಏ ಮಾವಶಿಯ ಬ್ಯಾಡ ಮಾಯ್ ರಟ್ಟು ಬಾಕರ ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಬಾಡ ಮಾವಶಿಯ ಗರಂ ಬಾತ್ ವರ್ತ ಪಚ್ಚಿ ದಾರ ಬ್ಯಾಡ ಮಾಯ್ ಬ್ಯಾಡ ದ್ವಂದ್ವ ಜಲಲ್ಲಿ ಅಕ್ಕರು ಪಶೆ ಗಪ್ಕೇರ ಕಿರ್ಕಿರ್ 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 ಕರೆತ ಬಾಪಾಲ್ಗೆಲ್ಲ ಮುರ್ದನಸ್ತ ಯಾದರ್ಪೇಕ್ಷೆ ಅಡಿಯಾಮ ಅವಶ್ಯ ಕಾಪಗಲ್ಲದ ಎವಡ ಮಟ್ಟ ಕೊನ್ಗದಲ್ಲಿ ಗೋಧನ್ ಗ್ಯಾಸ ಕಳತ್ನಿ ಗೋಧನ್ ಗ್ಯಾಸ ಕಪ್ಪಳ ಅಟ್ಟಲ್ಲಿ ಬೇರೆ ಆಚಪೆ ಕಾಡ್ತೆ ನಕಾರ ಕನ್ನಡಸ ಘಾಟ್ ಕಾಡ್ತಿ ಪುನಿ ಆರಸ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಕಾಡ್ತಿ ಉತ್ತನ್ ಶಿಪ್ ಕಾಡ್ತಿ ಪಲ್ತಿ ತರ ಕಾಡ್ತಿ ಬಸ್ ತಕ್ಕ ಫಿರ್ ಇಟ್ಕವರು ವ್ಯಾಪ್ತ ಬಾಡಮ ಅವಶ್ಯ ಮಜ ಕಾಯ ವಿಟ್ಯ ಸರಕ ಬುರ್ಗುಂಡವೈಲ್ ಅಸ ಕಾಯ ಬುರ್ಗುಂಡವೈಲ್ಕೆ ದಿವಸ ಸುದಾ ಬ್ಯಾಟ್ರಿ ಲೋನ್ ಹುಡುಕಾವಲಾಗಲ್ ತಳಪಟ್ಟು ತಾಕಿ ಚಮಕಚಲ್ ಪಾರ್ವತಿಲಾ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಉದರಾ ಸ್ಯಾನ ಸರ್ವ ಪ್ರಥಮ ಪೂಜಿತೆ ನಿತಯಾರ ಹರಾದಿ ಸಿದ್ಧಾರ ಸ್ವಾನಂದ ಕುರುಕುಲಾಸವೇ ಘೇವಣಿ ಆಲಿ ಸೌಭಾಗ್ಯಾಚೆ ಕುಂಕು ಭಾಳಿಲಾವಿಲೆ ಸದ್ಭಕ್ತಿ ಹೋರಾಟಿ ಹತಿ ಧರಿಲೆ ಮಗ ಸೌಭಾಗ್ಯಾಚ ಪ್ರತಿ ಕಾಯ್ ಸಂಗಿತ್ಲೆ ಕುಂಕು ಪಣ ಆತಾ ಕುಂಕು ರಾಯಿಲ ನಾಹಿ ಆತಾ ಇಲ್ಲಿ ಟಿಕಲಿ ಟಿಕಲಿ ತರ ಟಿಕಲಿ ನಾಯ್ತ ಹುಕ್ಲಿ ತಸ ನವರಾ ಟಿಕಲಾ ತರ ಟಿಕಲಾ ನಾಯ್ತ ದಿಲಾ ಘಟ್ಟ ಸ್ಫೋಟ ಕುಣಾಲಾ ಚಿಂತಾ ತ್ಯಾಚಿ ಪೂರ್ವಿಚಾ ಬಾಯಾ ಏಕ ಏಕ ರೂಪಾಯಿ ಎವಡ ಕುಂಕು ಲಾವಾಯ್ಚಾ ಅನ್ ತ್ಯಾ ಕುಂಕುವಾಚ ಮಹತ್ವ ಕೈ ಸಾಧನ ಹೋತ ಆಯಿ ಸಾಹೇಬ್ ಅರಣ್ಯಮಧ್ಯೆ ಸೀತಾಮಯಿ ಕಪ್ಪಳಲ್ಲ ಕುಂಕು ಲಾವತ್ ಹೋತ ಭಂಗಾಮಧ್ಯೆ ಸೆಂದೂರ್ ಹೊರತ ಹೋತ ತಾಳ ಹಣವಂತರಾಯ್ ತಿಥ ಉಪಸ್ಥಿತ ಝಾಲೆ ಹಾತ್ ಜೋಡನ್ ವಿಚಾರಲ ಆಯಿ ಸಾಹೇಬ್ ಯಾ ಕುಂಕುವಾಚ ಮಹತ್ವ ಕಾಯ್ ಯಾ ಸೆಂದೂರಾಚ ಮಹತ್ವ ಕಾಯ್ ತಾಳ ಸೀತಾಮಯಿನ ಹನುಮಂತಾಲ ಸಾಂಗಿತ್ಲ ಅರೆ ಹನುಮಂತ ಜೆವಡ ಮಹಿಳೆಯ ಕಪಾಳ ಕುಂಕು ಜಾಸ್ತ ಅಸ್ತ ಅನಿ ಭಂಗಾಮಧ್ಯೆ ಸೆಂದೂರ್ ಜಾಸ್ತ ಅಸ್ತ ತೆವಡ ಮಾಲಕಾಚ ಆಯುಷ್ಯ ವಾಡತ ಹನುಮಂತರಾಯ ಮ್ಹಣಲೆ ಎವಡ್ಯಾಶಾ ಕುಂಕು ಆಣಿ ಅನಿ ಎವಡ್ಯಾಶಾ ಸೆಂದೂರಾಣಿ ಜರ್ ಮಾಝ್ಯಾ ಮಾಲಕಾಚ ಆಯುಷ್ಯ ವಾಡತ ತರ ಮ್ಯಾಖ್ಯಾ ಅಂಗಾವರ ಸೆಂದೂರ ತುಂಬಿಲ್ ತಾಳ ಹನುಮಂತ
मंत्राने अख्ख्या अंगावर सिंदूर ओतून घेतलं आणि लाल झाले. पण आता ते सिंदूर राहिलं नाही, ते कुंकू राहिलं नाही. आता कुंकू आल्या गेल्या, ह्या टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. काल टिकली गेला बाथरूमच्या भिंतीला, काल टिकली गेला आरशाला. कपाळाला टिकली नाही पण त्या आरशाला भिंतीला टिकली दिसायला लागली. आमच्या इकडं एक बाई कपाळाला टिकली लावून बाजारला निघाली. वरनं उन्हाचा कडाका, त्या उन्हाच्या कडाक्याने घाम आला आणि त्या घामानं कपाळाची टिकली निघून पडली. मग निघाली बिगर बोर्डाची गाडी, हिला कोण मालकच नाही. कपाळाला टिकली नाही, कपाळाला सौभाग्याचं प्रतीक कुंकू असलं पाहिजे म्हणून नाथ राया सांगतात, अनादी सिद्ध नवलाई झाले, स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले. सौभाग्याचे कुंकू भारी लागले, सद्भक्ती बोराटी हाती धरले. वाडे माय वाड गो माय माझे ज्ञानाचे आय, वाड गो माय माझी निवृत्तीची माय. राड माय भक्तीची भाकर वाड, श्रद्धेची भेक वाड. बय तुला गुरगुंडा गो गिन ग, बय तुला गुरगुंडा गो गिन ग. विठ्ठलपंतांची राणी रुक्मिणी मातेला ज्ञानदेव उदरात आला. ज्ञानेश्वरी ग्रंथ तयारिला. बघा ज्ञानोबरोबरी 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. पण आमच्या 16व्या वर्षातल्या जातीला त्यातल्या 2 ओव्या सुद्धा पाठल्या. आमच्या लेकराला काय पाठाय, दिल दिया दर दलिया, दिल दिया दर दलिया, जर की घरात पेटकी. अरे दिल देणार तो दिल से दे, दिल दिल्ले के मुकरने वाली से न मिल. दिल देना है तो अपने भगवान को दिल दे, जो दिल ले भी सकता है और दिल दे भी सकता है उस भगवान को दिल दे. पण आमचं दिल तिसरीकडेच पळत कुठं तिच्या खंडाला, 4-4 रगी घेऊन पडतंय घरात खंडाळायला. ज्या बापाचं कुठं पडलंय थंडीत. अरे देवे दिला देह भजना गोमटा, देवाने एवढा सुंदर देह तुला भजन करण्याकरता दिला. पण आमच्या जाती काय भजन करणार नाहीत. काय काय लेकर उभ झाल्या देवच नाही, देवाला रिटायर करा. इंजेक्शनावर जन्मलेली जात जर शिकायची अवलादशी देऊ नाही कशावर ना देऊ नये. तोंडला देव काय दिसतो का, देव दाखवा. अरे देवाला बघायला सुद्धा तिसरा डोळा लागतो. ती म्हणला मी रोज बघतो तिसरा डोळा. तर म्हणलं कुठे रे, तिला तिसरा डोळा, तो तिसरा डोळा नाही. मनुष्याचा तिसरा डोळा म्हणजे त्याचं ज्ञान आहे आणि ज्ञानाने भगवंताला पाहिलं जातं. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा आईच्या हृदयाला दूध नसतं आणि बाळ जेव्हा पोटातनं बाहेर येतं तेव्हा त्या हृदयाला दूध चालू होतं. कुठलं येतं, डॉक्टर इंजेक्शनाने भरतो का, आई गटागटा पिऊन साचवते. त्या दुधाची उत्पत्ती त्याच वेळेस तिथं करणारा कोणीतरी असतं, त्याला परमेश्वर असं म्हणतात. पण त्या परमेश्वरावर आमचा विश्वास राहिलेला नाही. काय काय लोक म्हणतात, देवा विश्वास ठेवला होता पण काय दिलं मला देवाने, काय दिलं गेला पहिलं चप्पल हालायची. आणि पुन्हा म्हणायचं 2 करोड रुपये देतो तुझं 2 डोळे काढून दे. कोणता बहादूर आहे तर 2 करोड मध्ये 2 डोळे देणार, कोणी सुद्धा देणार नाही. मग लक्षात घ्या, 2 करोड रुपयाच्या वर जर 2 डोळ्याची किंमत असेल तर या पूर्ण देहाची किंमत करता येणार नाही. एवढा अनमोल असा देह तुम्हाला परमेश्वराने दिला. काय काय म्हणतात, हा देह काय मला देवाने दिला का, माझ्या आई बापाने दिला. अरे तुझ्या आई बापाच्या हातात जर हा देह द्यायची ताकद असली असती तर काय लोक कशाला रघुजरातला पाळले असते. आणि तुझ्या जर आई बापाच्या हातात हा देह द्यायची ताकद असली असती तर हिथलं नाक काढून हिकडं बसवत आलं असतं. हिथले डोळे डोक्यावर, हिथला हात हिथं. तुझ्या जर आई बापाच्या हातात देह द्यायची ताकद असली असते तर कशाला कोणाची लेकरं नक्तीन काळी झाली असते. एक सारखं फाउंडेशन. हा अनमोल असा देह तुला परमेश्वराने दिलाय आणि ठेवला तर अनमोल आहे, नाहीतर हा देह ना शिवंत मला मूत्राचा बांधा चर्म घातील रे कुर्म कीटकाचा सांधा
Oh, my God.